शहरातील पिंपराळा परिसरामध्ये विविध विकास कामांना सुरुवात झाली असून आमदार राजूमामा भोळे आज भाजप नगरसेवकांसह पाहणी करण्यास गेले होते. कामाचे फलक देखील येथे लावले नव्हते, उद्घाटन देखील केलं नाही. या विषयांवरून काही नागरिकांचा नगरसेवकांशी वाद झाला. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्या ठिकाणी नागरिकांची समजूत काढली आणि तसेच लसीकरण केंद्रावर देखील आमदारांनी पाहणी केली. त्या ठिकाणी देखील काहीतरी वाद झाल्याचं समजतंय. कटारे यांनी स्ट्रीट लाईट हे पूर्ण पिंपळा परिसरामध्ये कुठेच होते नाही, त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी महासभेमध्ये आमच्या प्रभागाचा प्रश्न उचलून त्या ठिकाणी विकास कामे हे मंजूर करून घेतले, ठराव करून ते शासन स्तरावर पाठपुरावा करून आज रोजी त्या कामांसाठी निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामांना सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. परंतु हे सर्व काम चालू असताना त्या ठिकाणी ठेकेदाराने कुठल्याच पद्धतीचे बोर्ड लावलेले नाही आहे, कारण की ते बोर्ड लावा, उद्घाटन करा या सर्व गोष्टींना आज रोजी शासनाने व कोर्टाने त्या पद्धतीची बंदी घातलेली आहे. कोर्टाचे आदेश आहेत की कुठल्याच प्रकारचे उद्घाटनं हे कोरोना काळामध्ये करण्यात येऊ नये. तसेच पावसाळा लवकरच सुरू होणार आहे व दर पावसाळ्यामध्ये पिंपळा भागातील रहिवाशांचे अतोनात रस्त्यामुळे हाल होत असतात, पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणच्या विकास कामांना तात्काळ सुरुवात केलेली आहे. परंतु त्या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखलं व त्यांनी सांगितलं की या ठिकाणी बोर्ड लावणे गरजेचे आहे, या ठिकाणी उद्घाटन करणे गरजेचे आहे, हा निधी कुठल्या हेडखाली मंजूर होऊन आलेला आहे हे त्या ठिकाणी मेन्शन करणे गरजेचं आहे. नक्कीच या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक आहेच, परंतु या सर्व गोष्टींना वेळ जाण्यापेक्षा प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यामध्ये आणि प्रत्यक्ष काम सुरू करून ते पूर्ण होऊन नागरिकांना सुविधा कशा देता येतील त्या अनुषंगाने आज रोजी मी प्रभागामध्ये काम करत आहे. मला कोणाशीही राजकारण करायचं नाही आहे, मला माझ्या प्रभागाचा विकास हा पूर्ण करून घ्यायचा आहे आणि कोण काय म्हणतं किंवा कोण काय टीका करतं याकडे लक्ष न देता माझ्या प्रभागाचा परिपूर्ण विकास कसा होईल त्या दृष्टीने मी आज रोजी प्रयत्न करत आहे. लसीकरण केंद्रावरही काही तरी गोंधळ झाला होता असं कळलं होतं आम्हाला. त्याच पद्धतीने शासन स्तरावरून पाठपुरावा करून माननीय सन्माननीय महापौर मी स्वतः आणि आमचे आयुक्त साहेब यांनी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून पिंपळा हा नागरी वस्ती 70-80 हजार लोकसंख्येचा भाग आहे, त्या ठिकाणी लोकांना शाहूनगर किंवा शिवाजीनगर या भागामध्ये येण्यासाठी फार त्रास होत होता आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये साधनं देखील उपलब्ध नव्हते, जसे रिक्षा असतील, गाड्या असतील, हे सुद्धा लॉकडाऊनच्या काळात उपलब्ध होत नव्हत्या. त्याच्यामुळे आमचा पिंपळा भागातील नागरिक हे त्या लसीकरणापासून वंचित होते व नागरिकांमध्ये लसीकरण हे झालेलं नव्हतं. त्या दृष्टीने आम्ही वेळोवेळी शासन स्तरावरती पाठपुरावा करून आज पिंपळा भागामध्ये शाळा नंबर 48 आज रोजी लसीकरण केंद्र सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी देखील आम्ही महापौर आणि आम्ही पाणी केली असता त्या ठिकाणी सर्व व्यवस्था सुरळीत करून त्या ठिकाणचं केंद्र देखील चालू केलं. त्यानंतर त्या ठिकाणी सन्माननीय आमदार आदरणीय राजूमामा हे आले, ते देखील पाहणी करून गेले. परंतु त्या केंद्रावरच्या लोकांनी त्या ठिकाणी काय त्यांना सांगितलं याची मला जाण नाही, हे आपण त्यांना विचारावं. गौरव बागुल, झूम ऑन न्यूज, जळगाव.